तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडते यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजची जी योजना असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की आज आपण कुसुम सोलार पंप या योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ही योजना महाऊर्जा अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफतमध्ये सौर पंपही देण्यात येणार आहेत, कारण यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना 90-95% अनुदाने मिळणार आहे. हो मित्रांनो, खरंच जर मित्रांनो तुम्ही पण शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की मित्रांनो तुम्हाला सौर पंप खरेदीसाठी तसेच सौर पंप उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार 90-95% अनुदाने देत आहे. जवळपास मित्रांनो मोफतमध्ये सरकार तुम्हाला हे सौर पंप देत आहे. मित्रांनो, कुसुम सौर पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण योजना असणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 HP पासून ते 7.5 HP पर्यंत सौर पंप हे दिले जाते. तरी शेतकऱ्यांसाठी मित्रांनो माहिती खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. तर या योजनेअंतर्गत आज आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, अनुदान कितीपर्यंत मिळणार आहेत, तसेच या योजनेची उद्दिष्टे वैशिष्ट्ये अशा प्रकारची टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून ठेवा. टेलिग्रामची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही योजना असणार आहे, कुसुम सोलार पंप योजना महाराष्ट्र 2022. तर याच योजनेबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ही योजना महाकृषी ऊर्जा अभियान या अभियानाअंतर्गत कुसुम सोलार पंप योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. सध्या राज्यात वीज संकट इलेक्ट्रिसिटी क्रिसिस उभं राहिलं असल्याने अनेक शेतकऱ्यांची पीक पाण्याअभावी जळून जात आहे. तुमची या कटकटीमुळे कायमची सुटका करून घेण्यासाठी आम्ही एका योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाकृषी ऊर्जा अभियान या अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम ब योजना जाहीर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, त्याअंतर्गत सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले. तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बियाणे खते इंधनाचा खर्च करूनही कधी निसर्ग साथ देत नाही, निसर्गाने साथ दिली तर बाजारात पिकाला भाव मिळत नाही, याची दखल घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम सोलार 2022 सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला सौर ऊर्जेवर करून त्यांच्या खर्चात कपात करणे तसेच त्यांना पाहिजे तेव्हा वीज उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेअंतर्गत असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही योजना असणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कुसुम सोलार सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल सिंचन पंपांना सौर पंप ऊर्जा पंपामध्ये रूपांतर करणार आहेत. देशातील शेतकरी जे डिझेल किंवा पेट्रोलच्या सहाय्याने कृषी पंप चालवतात ते पंप आता कुसुम योजना 2022 अंतर्गत सौर ऊर्जेने चालवले जातील. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात डिझेल आणि पेट्रोलवर चालणारे देशातील जवळपास 1,75,000 पंप सौर पॅनलच्या मदतीने चालवले जातील. चला तर पाहूया याबद्दलची संपूर्ण माहिती. आता मित्रांनो, या योजनेअंतर्गत सर्वात अगोदर प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे त्याबद्दल सर्वात अगोदर माहिती पाहूया. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की भारतात अनेक राज्ये अशी आहेत की जिथे अनेक जिल्ह्यांचा कायमचा दुष्काळ असतो. या दुष्काळी भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यल्प पावसामुळे नेहमीच नुकसान सहन करावे लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंतप्रधान कुसुम सोलार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश या योजनेचा असणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलार पॅनलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, ज्यायोगे शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध होऊन त्यांची पिके
पाण्याअभावी जळणार नाहीत. 24 तास व मोफत वीज मिळाल्याने शेतकरी चांगली पिके घेऊ शकतील. अशा प्रकारे मुख्य उद्दिष्टे आणि खूप छान उद्दिष्टे या योजनेचे मित्रांनो इथे दिलेले. आता मित्रांनो सर्वात अगोदर या योजनेची वैशिष्ट्य काय असणार आहे त्याबद्दल आता महत्त्वपूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपांची राज्यातील 34 जिल्ह्यात आस्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP, 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती HP सौरपंप उपलब्ध होणार आहेत. सौर साधारण वर्गावरीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किमतीच्या 10% तर अनुसूचित जाती व अथवा जमातींच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी सहिते असणार आहे. स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय इथे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये इथे दिलेले. मित्रांनो या योजनेअंतर्गत जे खुल्या वर्गातील शेतकरी असणार आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्याकडून स्वतःहून 10% इन्व्हेस्टमेंट इथे करायची आहे. जी काही पंप सौरपंप असणार आहे 3 HP, 5 HP किंवा 7.5 HP याची जी संपूर्ण किंमत असणार आहे त्या किमतीच्या फक्त 10% किंमत ही शेतकऱ्यांना इथे द्यायची आहे. आणि जे शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधून असतील अशा शेतकऱ्यांना फक्त 5% लाभार्थी हिस्सा त्यांना इथे स्वतःचा द्यायचा आहे. अशा प्रकारे प्रमुख वैशिष्ट्ये इथे दिलेली आहे. आता नंतर या योजनेची ठळक वैशिष्ट्ये कशाप्रकारे आहे, कशाप्रकारे पात्रता असली पाहिजे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी त्याबद्दलची आता महत्त्वपूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शेततळे, विहीर, बोरवेल, बारामाही वाहणारी नदी यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी या योजनेसाठी देखील अर्ज करू शकतात. अटल सौर कृषीपंप योजनेचा टप्पा 1 किंवा 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले शेतकरी देखील अर्जदार देखील या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो जवळपास पाहायला गेलं तर सर्वच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकता. जवळपास मित्रांनो पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःकडे जवळपास 1/2 एकरपासून शेतकरी असेल असे शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात. आता मित्रांनो या योजनेअंतर्गत अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे आता त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहूया. आता मित्रांनो या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकर शेती असेल, 2.5 एकरपर्यंत शेती असेल अशा शेतकऱ्यांना 3 HP DC पंप इथे मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपर्यंत जमीन असेल अशा शेतकऱ्यांना 5 HP पंप इथे मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल अशा शेतकऱ्यांना 7.5 HP पंप इथे मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो या योजनेअंतर्गत कृषी पंप सौरपंप इथे मिळणार आहे. ते आता मित्रांनो यामध्ये पंपाची किंमत कशाप्रकारे असणार आहे आणि यामध्ये अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे आता त्याबद्दल थोडीफार माहिती पाहूया. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये पंपाची किंमत दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये पंपाची किंमत विथ GST इथे दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता 3 HP जी पंप असणार आहे यामध्ये त्याची GST किंमत विथ GST किंमत ही 1,93,803 रुपये असणार आहे. आणि नंतर 5 HP जो पंप असेल त्याची किंमत 2,69,746 रुपये आणि 7.5 HP जो पंप असेल त्याची किंमत 3,74,402 रुपये. अशा प्रकारे किंमत पंपांची किंमत इथे दिलेली आहे. यामध्ये मित्रांनो लाभार्थीचा हिस्सा कशाप्रकारे असणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचा हिस्सा कशाप्रकारे असणार आहे यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल त्याबद्दल आता महत्त्वपूर्ण माहिती पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो कास्ट कॅटेगरीनुसार इथे लाभार्थीचा हिस्सा इथे दिलेला आहे. जे खुला प्रवर्ग जर मित्रांनो खुला प्रवर्गातील जर एखादा शेतकरी असेल आणि त्याच्याकडे 2.5 एकरपर्यंत शेती असेल तर तो शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला 3 HP पंप हा मिळेल. तर 3 HP पंप जर घ्यायचा असेल तर त्यासाठी जवळपास इथे तुम्ही पाहू शकता 3 HP जर पंप घ्यायचा असेल तर त्यासाठी जवळपास 1,93,000 रुपयापर्यंत खर्च हा लागतो. तर यामध्ये खुला प्रवर्गातील शेतकऱ्याला फक्त 10% अमाऊंट 1,93,000 फक्त 10% अमाऊंट इथे भरायची आहे, इन्व्हेस्ट करायची आहे. म्हणजेच जवळपास 19,380 रुपये विथ GST हे शेतकऱ्याला पेड करायचे आहे. फक्त 19,380 रुपये जर तुम्ही भरले तर तुम्हाला 3 HP पंप जवळपास जो 1,93,000 रुपयाला आहे तो पंप तुम्हाला फक्त 19,380 रुपयामध्ये मिळून जाईल. तसेच मित्रांनो जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधून असाल तर तुम्हाला इथे 5% लाभार्थी हिस्सा तुम्हाला इथे मिळत आहे. म्हणजे
जर मित्रांनो तुमच्याकडे जर 2.5 एकर पर्यंत जमीन असेल आणि तुम्हाला 3 HP चा पंप जर घ्यायचा असेल तर 3 HP पंपाची किंमत ही 1,93,000 रुपये आहे। तर यामध्ये 5% म्हणजेच या किमतीचा फक्त 5% अमाऊंट अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना इथे द्यावा लागेल। म्हणजे जवळपास पाहायला गेलं तर फक्त 9,690 रुपये इथे शेतकऱ्यांना द्यायचे आहे, जे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधून असेल अशा शेतकऱ्यांसाठी। फक्त 9,690 रुपये जर तुम्ही दिले तर तुम्हाला 3 HP जो पंप असेल, सौर पंप असेल, तो 1,93,000 फक्त 9,690 रुपयाला तुम्हाला इथे मिळून जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो लाभार्थ्याचा हिस्सा इथे दिलेला आहे। इथे मित्रांनो लाभार्थ्याचा हिस्सा वेगवेगळ्या पंपानुसार इथे दिलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता 3 HP असेल तर अशा प्रकारे एकूण किंमत असणार आहे, नंतर 5 HP असेल तर असा, आणि 7.5 HP असेल तर असा, अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे पाहायला गेलं तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना इथे अनुदानही मिळत आहे। आता नंतर मित्रांनो या योजनेसाठी नेमकं आता कागदपत्रे कोणकोणती लागतील, कोणकोणती आवश्यक कागदपत्रे इथे लागणार आहेत, त्याबद्दल आता महत्त्वपूर्ण माहिती पाहूया। आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी तुम्हाला 7/12 उतारा तुम्हाला इथे लागणार आहे। जर मित्रांनो 7/12 उतारावर एकापेक्षा जास्त व्यक्तींचे नाव असल्यास तुम्हाला इतर भोगवटादारांचे ना हरकत प्रमाणपत्र 200 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला इथे सादर करावे लागेल। नंतर शेतकऱ्याचे आधार कार्ड, नंतर कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक, आणि नंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, आणि शेवट आहे शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप असेल तर ना हरकत प्रमाणपत्र इथे लागणार आहे। पाहायला गेलं तर इथे फक्त 4 ते 5 डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत। हे 4 ते 5 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेचा नक्की मित्रांनो लाभ घेऊ शकणार आहे। आता नंतरचा टॉपिक म्हणजे या योजनेसाठी नेमकं अर्ज कशाप्रकारे करायचा। आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे। ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारची प्रोसेस तुम्हाला इथे करायची नाही, संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या वेबसाईटवर येऊन तुम्हाला या जॉबसाठी, तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय हे करायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट असणार आहे। येथे आल्यानंतर इथे तुम्हाला महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी यावर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे दिसून जाईल। हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे। पुढे जी विचारलेली माहिती असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे। आणि जे काही ॲप्लिकेशन फी असेल, जर तुम्ही खुला प्रवर्गातून असेल आणि तुम्हाला 3 HP किंवा 5 HP किंवा 7.5 HP मोटर लागत असेल, पंप लागत असेल, तर तुम्हाला त्या कॅटेगरी वाईजनुसार ती फीज तुम्हाला 7 दिवसाच्या आत ऑनलाईन पद्धतीने पेड करायची। जर मित्रांनो काही कारणास्तर जर तुमचा अर्ज हा कॅन्सल जर झाला तर जी काही तुम्ही पेड केलेली अमाऊंट असेल ती परत तुमच्या ज्या अकाउंटने पेड केली होती त्या अकाउंटमध्ये ॲटोमॅटिकली डिपॉझिट होऊन जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता। आणि मित्रांनो यामधला अजून एक महत्त्वपूर्णाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला असा जर नोटिफिकेशन दाखवत असेल, जर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून असाल तर अशा प्रकारे तुम्हाला जर नोटिफिकेशन दाखवत असेल तर मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या जिल्ह्यातील कोटा हा सध्या संपलेला आहे। म्हणजेच मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही सौर पंप वाटले होते ते संपूर्ण आता संपलेले आहे। आता सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारे सौर पंप उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही। जर मित्रांनो तुम्ही अदर कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये असाल, जसे की मी इथे तुम्हाला दाखवतो अकोलामधून असाल, तर तुम्हाला इथे अशा प्रकारे कोणत्या प्रकारची पण इथे नोटिफिकेशन दाखवणार नाही। सध्या अकोलामध्ये ही योजना चालू आहे, म्हणजेच अकोलामध्येच नाहीच तर भरपूर जिल्ह्यामध्ये इथे ही योजना चालू आहे। जसे की धुळा, जसे की भंडारा, असे भरपूर असे जिल्हे इथे दिलेले आहे, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे। फक्त काही काही जिल्ह्यामध्ये या योजनेचे सौर पंप हे संपलेले आहे, तर हा कोटा संपलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती। मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा। तसेच मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना या योजनेबद्दल नक्की माहिती कळवा, कारण की मित्रांनो त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला पण इलेक्ट्रिसिटी वीज बिलापासून जर सुटका हवी असेल तर तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच आणि ही योजना नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी आवडली याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका, टेलिग्रामची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे।
तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळू शकता। चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत।